आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर नंदुरबार घरकुल भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हा परिषदेने चौकशी समिती गठीत केली आहे. न्यूज 18 लोकमतने नंदुरबार मधल्या पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती आणि या बातमीनंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने या प्रकरणी जिल्हा स्तरावरून समिती नियुक्त करून त्या चौकशीसाठी दोन पथकं तयार केली. या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाईचे संकेत विभागाकडून देण्यात आले. जिल्हा स्तरावरून एक समिती नियुक्त केलेली आहे आणि समितीने आपलं काम सुरू केलेलं आहे. साधारणतः महिना दीड महिन्यामध्ये या बाबतीमध्ये तथ्य जाणून घेण्यासाठी समिती प्रत्यक्ष गावाला जाऊन लाभार्थ्यांची भेट घेऊन याबाबत पडताळणी करत आहे आणि साधारणतः काही अंशी त्याच्यामध्ये तथ्य आहे, काही अंशी त्याच्यामध्ये घरं आहेत ही पण बाब तेवढी सत्य आहे. त्या अनुषंगाने आम्ही एक महिना दोन महिन्यामध्ये चौकशी समितीचा सविस्तर अहवाल आल्यानंतर जे काही दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत आणि जिल्हा परिषद मार्फत केली जाईल. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय. कोराडी राख बंधारा फुटल्याप्रकरणी दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आलंय आणि बंधारा फुटण्यासाठी महाजनकोचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेली होती. नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्र परिसरातला राख बंधारा 16 जुलैला फुटलेला होता. त्यानंतर झालेली दुर्दशा न्यूज 18 लोकमतनं जगासमोर आणलेली होती. राखेचा वाळवंट आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान याची खडानखडा बातमी आम्ही दाखवली होती. स्थानिकांच्या व्यथा आणि समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या होत्या. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिले. समिती स्थापन करून चौकशीनंतर दोन अभियंत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. ॲश बंड तुटणं हे अतिशय चुकीचं आहे. भविष्यात हे होऊ नये याची तर काळजी घेतली जाईलच, पण आत्ता हे का झालं आणि याचे दोषी कोण आहे याचीही उच्चस्तरीय चौकशी केली जाते. चौकशी समितीनं कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या राख तलाव फुटीच्या घटनेच्या कारणाचा शोध घेतलाय. महाजनकोच्या स्थापत्य विभागाचे सल्लागार डी बी खोब्रागडे, मुख्य अभियंता सी आर होळंबे आणि खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांच्या समितीच्या प्राथमिक अहवालात बंधारा फुटण्यासाठी दोन अभियंत्यांना जबाबदार ठरवलं. अभियंता शिरीष वाट यांनी बंधाऱ्याचं काम वेळेवर पूर्ण केलं नाही तर कार्यकारी अभियंता प्रवीण मडावी यांनी कामाकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर या दोन्ही अभियंत्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, मात्र या बंधाऱ्याची करण्यात आलेली तात्पुरती डागडुजी आणि पाणी मिश्रित राखेमुळे परिसरात मोठं प्रदूषण झालं, त्यामुळे प्रचंड नुकसान झालं. निदान आता तरी महाजनकोच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं हीच अपेक्षा व्यक्त केली जातीय. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.